मस्त अशी मसालेदार कैरी पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. उन्हाळा आहे, झाडालाही आणि बाजारातही पुष्कळ कैरी आपल्याला पाहायला मिळतात, तर एकदा तरी मसाला कैरी करायला अजिबात हरकत नाही. तर इथे आपण हळद मीठ टाकून ही कैरी खूप सुंदर लागते. त्याचबरोबर थोडंसं चेंज म्हणून आपण तडका देऊन जर मसाला कैरी केली तर जेवणाची चव जी आहे ती नक्कीच वाढते. हळद मीठ टाकून केलेली कैरी किंवा तडका देऊन केलेली कैरी अशीच खायला म्हटली तरी खूप छान लागते. सुक्या भेळीबरोबर खायला देखील खूप छान लागते. आपल्या आवडीप्रमाणे आपण कशीही खाऊ शकतो. इथे पाहुणच खूप छान दिसत आहे, तर पटपट बनवायला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अशा मस्त हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या की खायचा मोह अजिबात आवरत नाही. तर मी तर ही कैरी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ही कट करून घेत आहे. या पद्धतीने अशा उभ्या फोडी करून घेणार आहोत. अशा उभ्या फोडी करून घेतल्याच्या नंतर याला थोडासा आपण मसाला लावून घेऊया आणि चटपटीत बनवूया. तर याच्यावर टाकूया आधी थोडीशी हळद. सगळीकडे आपण ही हळद स्प्रेड करून घेणार आहोत. त्यानंतर टाकूया थोडंसं लाल तिखट. आंबट तिखट खायला कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं. आणि त्यानंतर टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. वरून आपण हे स्प्रेड करून घेऊया. मस्त आपली कैरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. इथे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. दिसायला देखील किती छान दिसत आहे पाहू शकता. ही झाली आपली एका पद्धतीने बनवून. आता दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहोत त्याला असे थोडेसे चटपटीत आणि थोडी तडका देणार आहोत. ते ह्या उभ्या स्लाईस केल्याच्या नंतर त्याचे मी असे तुकडे करून घेणार आहे छोटे छोटे. साल काढली नाही तरी हरकत नाही. साल जर तुम्हाला काढून घ्यायची असेल तर तीही काढू शकता. कैरी सगळी कट करून झालेली आहे, ते एका खोलगट बाउलमध्ये आपण ही ट्रान्सफर करून घेऊया. मसाला कैरी बनवण्यासाठी खोलगट भांडं घेतलं तर काय होतं की सगळा जो मसाला आहे तो मिक्स करायला इझी पडतं. मसाला सगळीकडे व्यवस्थित कैरीला लागतो, त्याच्यामुळे खोलगट भांड्याचा शक्यतो वापर करायचा आहे. त्यानंतर एका साईडला तडक्याची तयारी करत आहे. थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर त्यात मी टाकत आहे एक चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्याच्यानंतर टाकत आहे 5 ते 6 लसूण पाकळ्या. लसणाने याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. थोडंसं गोल्डन कलर येतपर्यंत आपण हा परतवून घेणार आहे. गॅस मी इथं बंद केलेला आहे. हलकासा इथे गोल्डन कलर यायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ. चांगलं थंड करून घ्यायचं आहे. हलकंसं कोमट राहिलं की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1/4 चमचा हळद. आणि त्यानंतर टाकणार आहोत 1/2 चमचा लाल तिखट. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण हे कैरीच्या ज्या फोडी आहे त्याच्यावर हे टाकून घेणार आहोत. हळद आणि लाल तिखट फोडणीतच घातलं आहे, फक्त जळणार नाही याची काळजी घेतलेली आहे. त्याच्यामुळे सगळे फ्लेवर जे आहेत ते मस्त असे मिक्स होतात. तडक्यामध्ये आपण जो लसूण टाकलेला आहे त्याच्यामुळे चव जी आहे खूप छान लागते. त्यानंतर या पद्धतीने असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण नसेल तर प्लेटचा वापर जरी केला तरी चालेल. हे छान असं मिक्स झालेलं आहे पाहू शकता. कलर किती सुंदर आलेला आहे. तर मस्त अशी तडका देऊन मसाला कैरी खाण्यासाठी तयार आहे. दोन पद्धतीने आपण इथं मसाला कैरी केलेले आहेत. असा जर जेवताना अशी मसाला कैरी जर असेल तर जेवणाची काही वेगळीच मजा असते. मस्त अशी मसाला कैरी खाण्यासाठी तयार आहे. जर ह्या कैरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर न चुकता घरी करून पहा. आणि रेसिपी जर आवडलीच असेल तर न विसरता रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.